राज्यभरात कालपासून अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे। यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील प्रचंड फटका बसला आहे। आज सकाळी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या सोबत सरकार खंबीरपणे उभे आहे। तातडीने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत। अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी खचू नये, सरकार यातून सकारात्मक तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा देईल। जिल्ह्यातील पिंपळगाव व निफाड तालुक्यातील नुकसानीची सकाळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली। कारण आम्हाला गव्हर्नमेंट बाकी काहीच नको, गव्हर्नमेंट काही देत नाही। आम्ही पाहिजे 2-5 हजार, आमचं काही होत नाही। तुम्ही एक तरी आम्हाला 10-12 हजार आणि बघा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे। यावेळी संबंधित अधिकारी यांना नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांच्या सहाय्याने आपापल्या शेती शिवारातील नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे असे आवाहन या प्रसंगी केले। यंसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।